मातृदिनाचं औचित्य साधून पेण येथील मातृत्व अपंग सेवा संस्था आणि डॉक्टर धीरज जैन क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या दरम्यान मोफत आरोग्य शिबिरात 100 हून अधिक रुग्णांनी तपासणी आणि आरोग्य मोफत औषधे तपासणी शिबिरात लाभ घेऊन या शिबिरात त्वचारोग, हेअर लेझर, स्लिमिंग, स्त्रीरोग तपासणी, आरोग्य तपासणी आणि इतर तपासण्या करून घेतल्यात. पेण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक देवेंद्र पोल यांनी या शिबिराला भेट देऊन नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगला उपक्रम राबवण्यात आले असल्याने मातृत्व अपंग सेवाभावी संस्था आणि डॉक्टर धीरज जैन क्लिनिक यांचा आभार मानले आणि त्यांचं कौतुक देखील केले. धावपळीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे गरजेचं असल्याचं यावेळी डॉक्टर धीरज जैन यांनी सांगितले. आपण जे शिबिर ठेवलं आहे स्पेशली आता काळाची गरज बघून त्याचा काळात त्याचं सगळ्यांना आता चांगलं दिसायला पाहिजे, प्रेझेंटेबल दिसायला पाहिजे. आपण आणि लोकांची समज होते की स्किन ट्रीटमेंट, हेअर ट्रीटमेंट सगळी महाग आहे. आपण त्यांना अवेअरनेस आणण्यासाठी की बाबा असं महाग नाही आहे, स्वस्त व्यवस्थित होतं सगळं. तर त्यामुळे आपण स्किन, हेअर, वेट लॉस ते लोकांचं प्रेझेंटेबल दिसण्याचं पाहिजे की आता काळांची गरजच आहे की एक तुम्ही चांगले दिसले तर तुम्हाला जॉब भेटणार, तुमचं कॉन्फिडन्स वाढणार, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे आपण त्यासाठी शिबिर ठेवले आणि आपण बऱ्यापैकी औषधं वगैरे सगळं फ्री देतोय. म्हणजे बऱ्यापैकी चांगले झाले आणि असं लोकांना एक माहीत पण पाहिजे की सगळं महाग नाही आहे, की तुम्ही करू शकता ट्रीटमेंट. आणि पेनमध्ये आपल्याकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तुम्हाला पूर्ण बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पासून स्किन रिलेटेड, हेअर रिलेटेड सगळ्या गोष्टी आपल्याकडे होतात. मातृत्व अपंग सेवाभावी संस्था ही दिव्यांगांसाठी रजिस्ट्रेशन केलेलं असून तिथं रजिस्ट्रेशन 6/1/2016 चा असून आम्ही दिव्यांगांसाठी सतत काम करत आहोत. त्या निमित्त आज 8 मे 2022 रोजी दिव्यांग व इतर सक्षम लोकांसाठी या संस्थेने शिबिर राबवलेलं आहे आणि या शिबिरासाठी ज्या ज्या लोकांनी सहभाग घेतला त्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो.